हे आहे नारायण सरोवर, जो कच्छ जिल्ह्याच्या लखपत तालुक्यामध्ये स्थित आहे. जेव्हा साधू संत यज्ञ करत होते त्या काळी, तेव्हा विष्णूजी प्रसन्न होऊन खाली आले होते आणि त्यांचा पाय जेव्हा जमिनीवर लागला तेव्हा हा सरोवर निर्माण झाला. सो हा विष्णूचा सरोवर असं पण म्हटलं जातं. आता इथे आलेलो आहोत, बघूयात. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते. ही आहे मंदिरची एंट्री आणि इथे आहे त्रिकमरायजींचं मंदिर. सो इथे प्रत्येक कार्तिक पौर्णिमाला मेळा असतो, मोठा मेळा लागतो. सगळे भारतातले साधू संत भक्त सगळेजण इथे येतात, दर्शन घेतात. खूप गर्दी असते त्यावेळेला. इथे बसायला वगैरे सुद्धा बेंचेस आहेत आणि जुने टाईपचं घरसुद्धा आहेत. पहिले इथे मे बी धर्मशाळा असावी, कारण रूम्स भरपूर आहेत इथे. तर श्रद्धाळू जे होते ते राहायलासुद्धा येत होते. अजूनसुद्धा इथे भरपूर लोक येतात आणि राहायला येतात, कारण इथे खूप सारे स्पॉट्स आहेत फिरायला. सो ते लोक धर्मशाळा वगैरेमध्ये राहतात, तिथं भोजन वगैरे पण असतं, सगळं व्यवस्था आहे. तर इथे आहे नारायण सरोवर. श्रीमद भागवद्गीतामध्ये पण नारायण सरोवरचा उल्लेख आहे. काही वर्षापूर्वी एक महाराजा होते, त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर ते नारायण सरोवरला आले. त्यांनी इथे पाणीमध्ये उभा राहून तपस्या केली. ती तपस्या पाहून देव प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की त्यांना पुत्रप्राप्ती होईल. त्यानंतर त्यांच्या घरी दक्ष प्रजापती नावाने पुत्राचा जन्म झाला. तर आता हे एक मंदिर आहे, तिथे 5 ते 6 देवांची प्रतिमा आहेत, जसं लक्ष्मी नारायण, आदी नारायण, द्वारकाधीशजी, गोवर्धननाथजी, रणछोड रायजी आणि लक्ष्मीजी. असे देवांचे इथे खूप छान छान प्रतिमा आहेत आणि खूप जुनं मंदिर आहे. हा दरवाजा मंदिरच्या बॅक साईडला आहे आणि हा बघताच मला एक रिलेट झालं की जेव्हा मी 12वीमध्ये होते तेव्हा मला स्वप्न पडत होतं असा दरवाजा वगैरे आहे, त्याच्या तिथे युद्ध चालू आहे असं काहीतरी होतं. सो मी जेव्हा तिथं गेले तर मला लगेच ते रिलेट झालं, लगेच आठवलं. सो म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा.
आता आपण आलो आहोत कोटेश्वर मध्ये।